नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यशस्वी आणि आरोग्यदायी जाओ असे सर्व कोल्हापूरकरांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर एव्हरीबडी. काय फर्स्ट डे न्यू इयरचा कसं वाटतं? आमटी बसणार आहे एंगेजमेंटची. हे लास्ट हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मम्मी. सो इमोशनल, सो इमोशनल. हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं यशदायी जावो अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना. दिस बॉय इज अ व्हेरी नॉटी. आपण चाललोय फलटणला नाईक निंबाळकरांनी रिसेप्शन केळवण ठेवलंय. काय झालं कुत्रू? कुणी परत रुद्रला खुश झाला. खुश झालास का समजू? विषय काय आहे? माझी होणारी बायको सुद्धा फलटणला येणार आहे. सगळ्या घरातल्यांना वाटतंय काय की ते मला आणि तिला सरप्राईज सरप्राईज देणार. पण मला सगळं माहिती आहे, वैष्णवीनीच मला सांगितलेलं आहे. बरं, सरप्राईज फुटलेला आहे, पेपर फुटलेला आहे. आणि आपण तिथं जाऊन आता सगळ्यांची ऍक्टिंग करायची. भावभावांचं विश्वराज माडिक यांनी नियोजन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट हॉटेल निवडलेलं आहे. विषय काय ही बॅग कुणा जे अरे तेरी बॅग दिख रही है, बॅग में पड़ी हुई चड्डी दिख रही है. बाबा बॅग बॅगेज बॅगेज बाबा बॅगेज दाखव. बाबा बाबा बॅगेज. बाबा गो बाबांचा संसार. दाबाय काय तू? वेलकम टू केळवण. केळवण मी माडिक परिवाराचे नाईक निंबाळकर परिवारातर्फे स्वागत करताना आम्हा सर्वांनाच फार आनंद होत आहे. मला असे वाटते की पृथ्वीराजच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसत नाही आहे. बोललाच तो बायको नाही आहे म्हणजे तुला पाहिजेत का वाहिनी यू असं? लेट अस पुट अवर हँड्स टुगेदर अँड वेलकम वैष्णवी वाहिनी अँड हर फॅमिली हियर एज वेल. बर, आपण पुन्हा हवामानकडनं ऐकूयात. पृथ्वीराजची एक आपण. पृथ्वी लहानपणापासूनच खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप ओबिडियंट. मराठी मराठी कोणी सांगितले खूप संस्कारी. लहान वयामध्ये त्याला एवढी मॅच्युरिटी होती की आम्हाला आश्चर्य वाटायचं की हा एवढा संस्कारी कसा आहे. थोडा मोठ्यांचा आदर करणं, मोठ्यांचा सन्मान करणं. आम्ही सगळे हार्डवर्किंग आहे, सगळे काम करणारे लोक आहेत, सगळे निर्व्यसनी लोक आहेत, सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे आम्ही लोक आहोत. आणि आज पृथ्वी विश्वाने कृष्णाचं जे अपब्रिंगिंग आहे त्याचे 100% मार्क हे सगळे अरुंधतीला मी देतो. कारण तिच्या संस्कारामुळं ही मुलं एवढी गुणी झालेली आहेत. मी जिथंपर्यंत आज पोचलोय त्याच्या 100% ही मुलं कर्तृत्वान होतील याचा मला विश्वास आहे. आणि त्याचं श्रेय मी आरुंधतीला देतो. माडिक फॅमिलीकडनं मला जे काय शिकायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी आज जसं आहे ते आहे. आज खऱ्या अर्थानं जर आम्ही जे काय आहे तर ते नुसतं डॅडींमुळं आहे. तर मम्मीनी आतापर्यंत ज्या जसं आम्हाला मोठं केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना तिनं आम्हाला खूप चांगलं वाढवलेलं आहे. आणि आम्ही तिघं भाऊ सुद्धा आम्ही एकत्र एवढं चांगली आमची बॉन्ड आहे तर ती मम्मीमुळं आहे. मम्मीने आम्हाला शिकवलं म्हणून आहे. फायनली मला एवढंच सांगायचं आहे की आय लव्ह माय पेरेंट्स, आय लव्ह माय ब्रदर्स आणि आय लव्ह ऑल माय फॅमिली. थँक्यू. दोघींना एकमेकींबद्दल काय सांगायचं आहे? काय बोलायचं एकमेकींबद्दल? काय माय न्यू इयर रेझोल्युशन फॉर वैष्णवी विल बी की जस्ट लेट हिम गेट ऑफ ऑल हिज बॅड हॅबिट्स, दॅट्स लेट स्लीप, टू मच ऑफ टी व्ही, इट्स नॉट अलाउ. चालणार नाही आणि ते तुम्ही पण करत असेल तर प्लीज गेट ओव्हर दॅट. शी विल लिसन, आय बिलीव शी विल लिसन, शी इज अ व्हेरी स्वीट गर्ल. असं वाटतं सुरुवातीला. अँड